204 पेशंट्सवर उपचार सुरू आहेत. आपला जो एकूण पहिला पेशंट 28 मार्चला जो आपल्या निदर्शनास आले, त्यानंतर तर पेशंट जे वाढत वाढत गेले तो आकडा साधारणपणे 970 पर्यंत पोहोचलेला आहे. परंतु त्यातले जवळपास 700 पेक्षा अधिक पेशंट्स हे बरे होऊन गेलेले आहेत आणि 52 पेशंटचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. आणि या 52 पेशंट्सचंसुद्धा जर आपण बारकाईने त्यांची यादी पाहिली तर असं दिसेल की त्यामध्ये बऱ्यापैकी कोमॉर्बिडिटी असणारे लोक होते, वयस्कर लोक होते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूप उशिरा आपल्याकडे आलेले लोक होते. म्हणजे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यापासून 2 ते 3 दिवसांमध्ये मृत्यू पावलेल्या पेशंटचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळं ज्या ठिकाणी पेशंट लवकर उपचारासाठी आले, स्वतःहून समोर आले, त्या ठिकाणी आपण त्यांना उपचार करून जवळपास 700-750 लोकांना ठणठणीत बरं करून घरी सोडलेलं आहे. त्या पेशंटची माहिती घेतली असता नंतर त्यांनी कोणाला लागण केली आहे किंवा ते स्वतः आजारी पडलेत असंही दिसून आलेलं नाही आहे. त्यामुळं लवकर येणं हे फार महत्त्वाचं. आज 700 पेशंट बरे होऊन गेले आणि 204 लोकांचा प्रत्यक्ष उपचार सुरू आहे. मालेगावच्या परिस्थितीबद्दल बऱ्याच लोकांना खूप चिंता वाटत होती. तिथेसुद्धा पेशंटचा आकडा 700 पर्यंत जवळजवळ पोहोचला, परंतु त्यातलेसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर पेशंट बरे झालेत. सर्वाधिक पेशंट बरं होण्याचं प्रमाण जे आहे ते मालेगावमध्ये आहे आणि आता फक्त 87 पेशंट त्या ठिकाणी उपचार घेत आहेत. त्यामुळं लोकांनी तो एकूण आकडा बघून घाबरून जाण्याची अजिबात आवश्यकता नाही, परंतु त्याचबरोबर हेही लक्षात घेतलं पाहिजे की अजूनही ह्या आजारावरती औषध निघालेलं नाही आहे. त्यामुळं आजार एकदा झाला आणि आपण जर कोमॉर्बिडिटी म्हणजे आपल्याला डायबिटीज असेल, ब्लड प्रेशर असेल, हृदरोग असेल, किडनीचा विकार असेल किंवा अन्य कोणताही मेजर आजार असेल तर आपल्याला खूप धोका पोहोचू शकतो. म्हणून अशा मंडळींनी, वयस्कर मंडळींनी ते घराबाहेर पडूच नये आणि जे तरुण आहेत, अतिशय धडधाकट आहेत, अशा लोकांनासुद्धा हीच काळजी घ्यावी लागणार आहे की बाहेर पडलात कदाचित आपल्याला आजार होणार नाही पण आपण कॅरियर ठराल आणि घरी आपली पत्नी असते, आपली मुलं असतात, आपले आईवडील असतात, आजी आजोबा असतात, या मंडळींना आपण ती लागण करू शकता. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग आणि बाकी सगळी पथ्य पाळणं यामध्ये कोणत्याही प्रकारे सवलत नाही. अर्थचक्र सुरू व्हावं म्हणून शासन बरंचसं प्रयत्न करत आहे, आपण सवलती देत आहोत. आपली ही इच्छा आहे की नॉर्मल जीवन लवकरात लवकर सुरू व्हावं, परंतु त्यामध्ये जर आपल्या वर्तनामुळे जर बाधा येत असेल तर शेवटी त्या सवलती मागे घ्याव्या लागणार आहेत. म्हणून मला वाटतं जिल्ह्यातली आजची परिस्थिती तरी अतिशय काबूमध्ये आहे, अतिशय आपल्या नियंत्रणात आहे. परंतु जर नागरिकांनी अगदी सगळं आता काही संपलेलं आहे, आपण बिंदास काही कसंही वागू शकतो अशा भावनेने जर का वागायला सुरुवात केली तर काही बाबतीत सवलती मागेसुद्धा घ्याव्या लागतील. ही संख्या खरं तर वाढत नाही आहे, उलट मृत्यूची संख्या कमी कमी होत चालली आहे. एक वेळ अशी होती साधारण 15 दिवसापूर्वी की आपला मॉर्टॅलिटी रेट खूप वाढला होता, परंतु आता परिस्थिती अशी दिसती आहे की लोक वेळेत आता आपल्याकडे यायला लागलेले आहेत, त्यामुळे बरे देखील होत आहेत. मृत्यू जास्त होण्याचं प्रमाण सर्वसाधारणपणे सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे उशिरा दवाखान्यात येणे. नंबर 2 कारण आहे दुसरे आजार असणं, की जे जसं मगाशी मी सांगितल्याप्रमाणे डायबिटीस आहे, नंतर ब्लड प्रेशर आहे किंवा हृदरोग आहे किंवा किडनी विकार आहे किंवा अन्य काहीतरी कारण आहेत आणि वय खूप जास्त असतं. म्हणजे काही केसेस असे होते 81 वर्ष 75 वर्ष, तर त्यावेळेला माणसाला थोडासा मानसिक धक्का देखील अधिक बसतो ह्या आजाराचा. अशा कारणांमुळं काही मृत्यू झालेत, परंतु अजूनसुद्धा आपलं मृत्यूचं प्रमाण जे आहे ते जवळपास 1000 केसेसमध्ये 52 मृत्यू हे आपलं एकंदरीत जो काही नॅशनल ॲव्हरेज आहे त्याच्याशी मिळतं जुळतं आहे, परंतु तेही दुर्दैवी आहे. म्हणजे त्याचं समर्थन अजिबात होऊ शकत नाही. आपण प्रयत्न हाच करतो आहोत की सर्वे करून जितकं लवकर पेशंटलापर्यंत आपण पोहोचू, त्यांना लवकरात लवकर आपण हॉस्पिटलमध्ये हलवू अशा पद्धतीची व्यवस्था आपण करत आहोत. त्याकरता आपण एक्सरे क्लिनिकसुद्धा सुरू केलेले आहेत नाशिकमध्येसुद्धा आणि मालेगावमध्येसुद्धा, जेणेकरून आपल्याला इव्हन स्वॅबच्या पूर्वीसुद्धा कळावं की कोण कशा पद्धतीने त्यांची अवस्था आहे, जेणेकरून आपल्याला थोडासा अंदाज बांधता येईल की ही व्यक्ती भविष्यात कोविडचा शिकार होऊ शकते का, तर अशी थोडी पूर्वतयारी. त्यानंतर जे कोमॉर्बिड लोक आहेत ज्यांना हे डायबिटीज, मधुमेह, हृदरोग वगैरे आहेत, अशा लोकांना जरी लक्षणं नसली तरी त्यांना जास्त लक्ष देणं या सगळ्या गोष्टी आपण करत आहोत. सर मालेगाव नाशिकच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर नाशिक हे खूप म्हणजे खूपच कंट्रोल शहर सुरुवातीपासून आहे. आत्ताही आपण बघाल तर संख्या जरी वाढलेली असली तरी आपल्या बरोबरीची जी शहरं आहेत लोकसंख्येने किंवा प्रगतीच्या दृष्टीने त्या तुलनेत आपली संख्या बऱ्यापैकी नियंत्रणात आहे. परंतु जे लोक बाहेरून येत आहेत विशेष करून त्या लोकांच्या संपर्कात आल्यामुळे काही प्रमाणामध्ये संसर्ग वाढतोय असं एक प्राथमिक निरीक्षण आहे.
आता त्यावरती उपाय हाच आहे की बाहेरनं येणाऱ्या लोकांवरती थोडंसं अधिक लक्ष ठेवणं, त्यांचं स्क्रीनिंग करणं, त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवणं. ते लोक क्वारंटाईन होण्याच्या बोलीवरती इथं आलेले असतात, परंतु क्वारंटाईन न होता ते जर बाहेर फिरत असतील तर आरोग्य सेतू ॲप्लिकेशनच्या मदतीने त्यांच्यावर थोडासा वॉच ठेवणं, या सगळ्या गोष्टी दोन्ही मनपा अतिशय मनापासून आणि व्यवस्थितरित्या करतायत. मला अपेक्षा आहे की तिथला कंट्रोल होईल रेट. नागरिकांना माझं हेच आव्हान आहे की अजून आपला धोका अजिबात टळलेला नाही. बऱ्याच वेळेला असं दिसतं की नागरिकांना काही प्रमाणात त्याचं गांभीर्य वाटत नाही, ते गृहीत धरतात. परंतु आपण जर आत्तापर्यंत आलेले 950 पेशंट्स पाहिले तर अक्षरशः म्हणजे एक 10 दिवसाच्या बाळापासून ते 90 वर्षाच्या व्यक्तीपर्यंत हर तऱ्हेचे पेशंट्स त्यामध्ये होते. धडधाकट लोकही होते, रेग्युलर व्यायाम करणारेही लोक होते, खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे लोक, तरुण तरुणी, मुलं, सर्व प्रकारचे लोक त्यामध्ये होते. त्यामुळे कुणीच याच्यापासून असा दावा करू शकत नाही की बाबा मी खूप काळजी घेतो, मी अमुक एक औषध घेतलं, तमुक एक औषध घेतलं म्हणून मग मला आता पूर्ण माझा बचाव झालेला आहे आणि मी याच्यातून बाहेर पडलो, असं कधी होऊ शकत नाही. तर मला असं वाटतं की प्रत्येकाने काळजी घ्यावी. सवलती ज्या दिलेल्या आहेत त्या अर्थचक्र सुरू व्हावेत म्हणून दिल्या, परंतु त्याचा अर्थ असा नाही की आजारापासून आपल्याला सुटका झालेली आहे. तर शक्य तेवढं आपण घरामध्ये राहणं, अगदीच उदरनिर्वाहासाठी बाहेर पडणं अत्यावश्यकच असेल तर मग सॅनिटायझर वापरणं, मास्क वापरणं, सोशल डिस्टन्सिंग ठेवणं, या सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. भलेही आपण कदाचित त्याचा शिकार होणार नाही आजाराचा, परंतु आपण घरी जाताना आपल्या घरच्या मंडळींना त्याचा त्रास होऊ शकतो. वडील, आई वडील जर वृद्ध असतील त्यांना त्याचा त्रास होऊ शकतो. अशी उदाहरणं देखील झालेली आहेत की न्यूट्रल कॅरियर आहे, म्हणजे जो माणूस स्वतः आजारी पडला नाही परंतु त्याचे नातेवाईक थेट आजारी पडले. काही लोक असे आहेत की जे घराबाहेरच पडले नव्हते परंतु त्यांच्या घरातलं कोणीतरी बाहेर जात होतं आणि त्याच्याद्वारे त्यांना तो आजार झाला. तर म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की ज्या सवलती दिल्या तिचा जरा सुज्ञपणाने वापर करावा. जर खूप जर गैरवापर होताना दिसला तर शेवटी सवलत नाही लागली काढून घ्यावी.